आजकाल वातावरण खूप खराब होत आहे, इसलिए हरेक लोग संभालना आणि म्हणून प्रत्येकाने सांभाळायचं आहे. मला काही प्रकार काही लोक काही बिमारियों का शिकार बन रहे आणि पुष्कळ लोक पुष्कळ प्रकारच्या आजारपणामध्ये जात आहे. सावधान राहायची आणि म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. फायदा करे आणि प्रभू आपल्याला सहाय्य करो. तो आज थोडे समय के मनन के लिए अपने एक वचन पढेंगे, पहले कुरिंदी 10 अध्याय का 12 और 13 वचन. आणि पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन. प्रभु बहुत धन्यवाद देते हैं कि बहुत सुंदर वचन है प्रभु ने जो हमें आज ध्यान के लिए दिया है. आणि खूप सुंदर वचन है प्रभु ने आज जे आपल्या मनना करता दिलेला आहे. मतलब हमारा जीवन में मतलब जीवन को या मतलब इस यात्रा का जीवन का सही अर्थ को जान कर या उसका महत्व को जान कर जिए. आणि आपला या जीवनाचा जो प्रवास आहे त्याचं महत्व जाणून जीवन जगा. यहाँ जो पहले जो बजाए हुआ 12वा वचन ये हमारे लिए एक सख्त चेतावनी है. आणि या ठिकाणी सांगितलेलं जे 12 वचन आहे आपल्या करता एक कडक अशी सूचना आहे. क्या बोलता? अगर कोई जो समझता है मैं मतलब प्रभु में कड़ा हूँ वो चौकस रहे. आणि ज्याला कोणाला असं वाटतं की मी प्रभू मध्ये स्थिर आहे त्याने सावध असा. आणि जर तो सावध आहे तर तो स्वतःहून सावध नाहीये तर प्रभूने त्याला उभं केलेलं आहे. बरं, कभी भी वो गिर सकता है आणि तो कधीही खाली पडू शकतो. इसलिए कभी भी मैं मेरी ताकत में कड़ा हूं ऐसे कभी नहीं सोचना. आणि कधीही मी माझ्या सामर्थ्यामध्ये उभा आहे असा विचार करू नका. मसीह जीवन में कभी भी प्रियो कोई भी बात हमारी ताकत में है नहीं. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आपल्या सामर्थ्यामध्ये नाही. हे प्रभु की ओर से है आणि ही प्रभु कडून आहे. हर बात में हम प्रभु को महिमा देण्याची आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रभूचा गौरव करायला पाहिजे. मी आपण चाहता हूं प्रियो, आज हम विश्वास में है तो हमारा कोई कमी नहीं प्रभु का अनुग्रह है. आज आपण जर विश्वासामध्ये आहे तर आपलं काही वैशिष्ट्य नाही, ही देवाची कृपा आहे. तो हम प्रभु को कितने धन्यवाद देण्याची आणि प्रभूला आपण किती धन्यवाद द्यायला पाहिजे. या वचन गाता है कि यदि जो कोई अगर कड़ा है वो ये ना मतलब ये ना गिरने के लिए चौकस रहना. आणि जर कोणी उभा आहे तर त्याने खाली न पडण्या करता सावध रहा. मतलब कभी भी उसका पतन होने का संभावना है आणि एखाद्या मनुष्याचं कधीही पतन होण्याची शक्यता आहे. आत्मिक जीवन में ये हमारे लिए एक सख्त चेतावनी आणि आत्मिक जीवनामध्ये आपल्या करता सख्त अशी चेतावणी आहे. लेकिन 13वा वचन एक प्रोत्साहन आहे. आणि 13वा वचन जे आहे ते आपल्याला एक प्रोत्साहन आहे. ओके बोलता आणि ते काय सांगतं? देखिए क्या आश्वासन का वचन है. आणि काय आश्वासनाचं वचन आहे? मतलब प्रभु के लोग एक बात को समझ रहे हैं कि अचानक ऐसा कोई बात विपत्ति समस्या हमारे जीवन में नहीं आएगा. आणि प्रभूच्या लोकांनी एक गोष्ट समजून घ्या की अचानक कुठल्या प्रकारची विपत्ती आपल्यावर येणार नाही. कई बार हमारा कुछ कष्ट आने के समय में बहुत भयानक रीति में रोने लगता. आणि पुष्कळ वेळा कष्ट आपल्यावर आल्यानंतर भयंकर रीतीने आपण रडू लागतो. लेकिन हमें रोने की जरूरत नहीं, आपल्याला रडण्याची गरज नाही. प्रभु का वचन और वायदा याद रखना प्लीज. आणि प्रभूचं जे वचन आहे ते लक्षात ठेवा. पहिली बात हमारे जीवन में आने वाला कोई भी बात तो प्रभु जाने बिना नहीं आएगा. आणि पहिली गोष्ट प्रभु न जाणता कुठलीही गोष्ट जीवनामध्ये येणार नाही. और जो भी आएगा तो हमें सहने के लिए प्रभु उतना कृपा दिया हुआ है. आणि जी काय येईल ती सहन करण्याचे जे सामर्थ्य आहे ते प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. यदि आपको मुश्किल लग रहा है तो भी वहां पर भी उसके बीच में प्रभु आपके लिए एक नया मार्ग खोलेगा. आणि तुम्हाला कदाचित ते कठीण वाटत असेल तरी सुद्धा तिथून बाहेर येण्याकरता प्रभूने एक मार्ग तुमच्यासाठी तयार केलेला असेल. है ना, वो वजन हमें
मला एकदम हिम्मत से मिलाता है। आणि हे वचन जे आहे ते खूप आपल्याला धीर देतं। जो मनुष्य को जो सह नहीं सकता ऐसा एक परीक्षा विश्वासी के जीवन में आने नहीं देगा। आणि मनुष्य सहन करू शकणार नाही अशा प्रकारची कुठलीही परीक्षा मनुष्याच्या जीवनामध्ये येण्याचे परमेश्वर परवानगी देणार नाही। हुकुमन में परीक्षा लेने वाला कोण है? आणि परीक्षा घेणारा कोण आहे? सैतान। सैतान आहे। प्रभु कभी किसी का परीक्षा नहीं लेता। आणि प्रभु कभी कोणाची परीक्षा नाही घेत। ये खास करके समझना। आणि हे विशेष करून समजून घ्या। ये इसका अंदर भी समझना। आणि याच्यामध्ये असलेला फरक ही समजून घ्या। मतलब सैतान परीक्षा लेता। आणि सैतान परीक्षा घेतो। और परमेश्वर परखता। आणि परमेश्वर जे आहे ते पारखतो। हाँ परमेश्वर परखता है। आणि परमेश्वर आपल्याला पारखतो। परंतु परमेश्वर किसी का परीक्षा नहीं लेता। आणि परमेश्वर कोणाची परीक्षा घेत नाही। है ना, हमें परीक्षा हमें ला करके हमें मतलब नष्ट करने के लिए प्रभु से दूर करने के लिए शैतान कोशिश में। आणि आपल्याला परीक्षेमध्ये आणून आपल्याला परमेश्वरापासून दूर करण्याकरता शैतान प्रयत्नामध्ये आहे। है ना, आपको मालूम है याकोब का पहला अध्याय 13 वचन। याकोब त्याचा पहिला अध्याय त्याचं 13 वचन। परीक्षा हो तो वह यह न कहे कि मेरी परीक्षा परमेश्वर की ओर से होती है। देखो कोई भी ये नहीं कहना परमेश्वर ने मेरी परीक्षा लिया। आणि कोणी असं म्हणू नये कि परमेश्वर ने माझी परीक्षा घेतली। जाने अनजाने कई बार विश्वासी लोग ऐसा कहता है। कारण कळत न कळत पुष्कळ विश्वासणारे असं म्हणतात प्रभु मेरा परीक्षा लिया। आणि प्रभु ने माझी परीक्षा घेतली। प्रिय प्रभु कभी भी परीक्षा नहीं लेता। नो प्रभु कभी परीक्षा घेत नाही। आणि परीक्षा लेने वाला शैतान है। आणि परीक्षा घेणारा शैतान आहे। आगे पढ़ना। क्योंकि न तो बुरी बातों से परमेश्वर की परीक्षा हो सकती है और न वह किसी की परीक्षा आप करते हैं। आप स्वयं प्रभु किसी का भी परीक्षा नहीं लेता। आणि परमेश्वर स्वतःहून कोणाची परीक्षा घेत नाही। तो परीक्षा होता है शैतान की ओर। आणि परीक्षा जी होते ते शैतानाकडून। इवन यहाँ पर भी एक बात मैं आपको बताऊं। आणि इथेही एक गोष्ट तुम्हाला सांगू। परमेश्वर परमिशन देते बिना परीक्षा नहीं देता। आणि परमेश्वर परवानगी न देता परीक्षा पण होत नाही। हे भी एक बड़ी बात है। आणि ही सुद्धा मोठी गोष्ट आहे। शैतान को परीक्षा लेने के लिए भी प्रभु का परमिशन चाहिए। आणि शैतानाला जर परीक्षा घ्यायची त्याच्या करता सुद्धा प्रभूची परवानगी पाहिजे। इसलिए जब यीशु मसीह ने चेलों को जो प्रार्थना सिखाया उसमें एक शब्द वो है। आणि म्हणूनच प्रभु यीशु ख्रिस्ताने शिष्यांना जी प्रार्थना शिकवली त्याच्यामध्ये एक वचन असं आहे। अरे पवित्र लोग ही प्रार्थना करण्याची। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने ही प्रार्थना करायला पाहिजे। काय आहे? आणि ते काय आहे? मत्ती 6 अध्याय 13 वचन। मत्ती 6 अध्याय 13 वचन। हमें परीक्षा में न ला। बुराई से हमको बचाना प्रभु। आणि आम्हाला परीक्षेमध्ये पडू नको देऊ तर वाईटापासून सोडव। कितना श्रेष्ठ बात है। आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे। हमें परीक्षा में नहीं होने देना। आणि आम्हाला परीक्षेमध्ये पडू नको देऊ। प्रियो ये बहुत इम्पॉर्टेंट बात है। फ्रेंडो हे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। किसी प्रकार भी शैतान की हाथ में पड़ने नहीं देना। आणि कुठल्याही प्रकारे शैतानाच्या हातामध्ये पडू नका। आपण मी जब यीशु मसीह दुनिया में था यीशु मसीह सबकी रक्षा करता ही था। आणि प्रभु यीशु ख्रिस्त जगामध्ये होते त्यावेळेला सगळ्यांचं संरक्षण प्रभु यीशु ख्रिस्त करत असे। ही सच्ची बात आहे। ही खरी गोष्ट आहे। मी आज बदल जातो तुम्हाला सांगू इच्छितो। एक प्रार्थना करने वाला व्यक्ति बहुत लोगों को बचा सकता है। आणि एक प्रार्थना करणारा व्यक्ती पुष्कळ लोकांना वाचवू शकतो। सही बात आहे। खरं आहे। तो यीशु मसीह जब ये दुनिया में था। आणि यीशु ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होते वो प्रार्थना का शूरवीर यीशु मसीह था। आणि प्रार्थनेचा शूरवीर प्रभु यीशु ख्रिस्त होते। है ना, योहान उसका 17 अध्याय का 15 वचन। योहान 17 अध्याय त्याचं 15 वचन। हां की तूने गगन से उठाले। हां देखो पिता से बोलता है कि तू उनको दुष्ट से बचाए रखना। आणि पित्याला अशा प्रकारे प्रार्थना करत आहे प्रभु येशू ख्रिस्त कि तू त्यांना दुष्टापासून सोडव। हे बहुत महत्वपूर्ण बात आहे। आणि हे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे ना। दुष्ट की आत्मे पडणे नाही देते हुए यीशु मसीह जब ये दुनिया में था अपनी प्रियों के लिए इस रीति में विधि करता था इसलिए प्रभु पढ़ने नहीं दिया। आणि प्रभु यीशु ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होते त्या वेळेला आपल्या प्रिय लोकांसंबंधाने प्रभु यीशु ख्रिस्त अशा प्रकारे प्रार्थना करत होते की हे पिता त्यांना दुष्टाच्या हातामध्ये पडू नको देऊ
आणि निश्चितच अशा प्रकारे प्रभु येशू ख्रिस्ताने आपल्या प्रिय लोकांचं संरक्षण केलं। कई बार हमारे एक गलत विचार क्या है कि प्रभु में आ गया है तो हमें किसी प्रकार का तकलीफ कष्ट वगैरह नहीं होना चाहिए। आणि आपला अशा प्रकार की एक धारणा है कि आपण जर प्रभु मध्ये आलो तर कुठल्या प्रकारचे कष्ट त्रास आपल्याला नसायला पाहिजे। प्रियो अगर ऐसा कष्ट वगैरह नहीं होगा तो मतलब हम प्रभु में बढ़ नहीं सकता। आणि असे जर कष्ट नाहीये तर आपण प्रभु मध्ये वाढू शकत नाही। ये ऐसा एक मला इच्छा हमारे अंदर आना नहीं चाहिए। अशा प्रकारची एक इच्छा आपल्या मध्ये यायला नको। ना हमारे जीवन में आने वाला कोई भी कष्ट है वो हमारे लिए नष्ट नहीं लाभ है। आणि आपल्या जीवनामध्ये येणारे कुठल्याही प्रकारचे जे कष्ट है ते आपल्या नुकसानीसाठी नाहीये तर ते फायद्याचे। वचन के द्वारा वो बात को समझना। आणि वचनाच्या द्वारे त्या गोष्टी समजून घ्या। आपको याद है जब रोमियो का पत्री उसका 5:3-4 5:3-4 यही जानकर देखो ये जानकारी सबको नहीं ये जान करके कष्टों में हमें आनंदित होना आनंद क्यों आनंदित होना का आनंद वह कष्ट से हमें मिलने वाला लाभ हमको समझना चाहिए। कष्टाच्या द्वारे मिळणारा फायदा आपण समजून घ्यायला पाहिजे। मैं मेरा जीवन में सोचता हूँ मेरा बचपन में मुझे बहुत से कष्ट में गुजरना पड़ा। मी ज्या वेळेला लहान होतो त्या वेळेला पुष्कळ प्रकारच्या प्रसंगातून कष्टातून मला जावं लागलं। इवन आत्मीय जीवन में भी सेवा में शुरुआत में बहुत प्रकार के कष्टों में गुजरना पड़ा। आत्मिक जीवनाच्या सेवेमध्ये सुद्धा मला सुरुवातीला खूप कष्टातून जावं लागलं। हे सर्व किसलिए था आणि हे सर्व कशा करता होत बहुत हमारे जीवन में बहुत स्वर्गीय गुण या ईश्वरीय गुण बढ़ाने के लिए था। आणि आपल्या मध्ये पुष्कळ प्रकारचे स्वर्गीय गुण वाढवण्याकरता आगे बढ़िए। देखा धीरज चाहिए आणि आपल्याला धीर असला पाहिजे। आज भी बहुत लोग धीरजवंत नहीं। आजही पुष्कळ लोक धीरजवंत नाहीये। मला सहने का सामर्थ्य को बोलता है धीरज आणि जी सहन करण्याची सामर्थ्य आहे त्याला सहनशीलता म्हणतात। कई लोग छोटा सा मला बात सुनने से पहले मला हम लोग बोलते ना बंदूक में जाकर गोली मारना। आणि जसं आपण म्हण म्हणतो की बंदुकीमध्ये जाऊन गोळी मारणं। हम लोग जब याकोब 1:19 में क्या बोलता याकोब त्याचा पहिला अध्याय 19 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे। हे मेरे प्रिय भाइयो ये बात तुम जान लो हर एक मनुष्य सुनने के लिए तत्पर सुनने के लिए तत्पर और बोलने में धीर बोलने में क्या होना धीमा होना। आणि आपण बोलने करता खूप विचारपूर्वक बोलायचंय। आगो मैं एक बात आपको बताऊ आणि एक गोष्ट सांगू बहुत से हम आशीष को खोने वाला एक हमारे जीवन का मतलब एक अवयव है जीव। आणि आपल्याला पुष्कळ प्रकारचे जे आशीर्वाद आहेत ते नष्ट होण्याचं एक कारण आहे ते म्हणजे आपली जीभ। आप ये जीभ से बोलने वाला उन शब्दों के कारण आपको मालूम है आप जीवन में कितना नुकसान जाता है जिंदगी में भविष्य के लिए। आणि तुमच्या मुखातून निघालेल्या जीभेच्या द्वारे जे शब्द आहेत त्याच्यामुळे किती मोठं नुकसान तुम्हाला भविष्यामध्ये होतं। काही लोक घर में समस्या लाने का भाग उनका जीभ ठीक नाही। आणि पुष्कळ लोकांच्या घरामध्ये समस्या येण्याचं कारण त्यांची जीभ जी आहे ती चांगली नाहीये। जीभ वाचवायची आणि तुमची जीभ चांगली राहायला पाहिजे। जीभ वाचा नाही होगा तो प्रियो आपको सिर्फ ये दुनिया के लिए नहीं आनंददा में बहुत बड़ा नुकसान है। आणि जर तुमची जीभ चांगली नाहीये तर तुम्हाला फक्त या जगातच नाही सार्वकालिक जीवनात तुम्हाला नुकसान होईल। आपको समय मिलने पर याकोब 3:1-12 तक का वचन ध्यान करना आपको जीव के बारे में बहुत बड़ा विश्लेषण उस भाग में दिया है। आणि वेळ मिळाल्यानंतर याकोब त्याचा 3 अध्याय त्याचे 1-12 वचन तुम्ही घरी जाऊन मनन करा। जीवेचं खूप मोठं विश्लेषण कार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे। आपण हे जाणायचं आज आपल्याला धीर आहे का। धीरज नाही आहे तो उसका मतलब है कि आप कष्ट सहने के लिए तयार नाही। आणि जर धीर नाही याचा अर्थ काय की तुम्ही कष्ट सहन करायला तयार नाही। जो व्यक्ती कष्ट में गुजरा आहे वो बहुत धीरजवंत आहे। आणि जो व्यक्ती कष्टामध्ये चाललेला आहे तो खूप सहनशील आहे। उसको कोई भी दिक्कत में उसको परवा नाही। आणि कुठल्याही प्रकारची जरी परीक्षा आली तरी त्याला काही अडचण नाही। यो हमारे जीवन में हमें धीरज बढ़ाना आहे। आणि प्रियांनो आपण आपल्या जीवनामध्ये सहनशील राहायचंय वाढायचंय। मला ये मला आत्मिक मला प्रभूच्या लोगों में बहुत अच्छा एजी में मला फल लाने वाला बात है। आणि प्रभूच्या लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं फल आणणारी ही गोष्ट आहे। शायद मला इब्रानियों 10:23 में लिखा है की
मतलब तुम्हारा धीरज का बड़ा प्रतिबल है। इब्रीकरा पत्र 10:35 वचन मध्य लिखल की तुम्हारा धीरा चाहिए खूब मोट प्रतिफल है। हाँ देखा, हम अपना या भैया धीरज को नहीं छोड़ना, क्योंकि उसका बड़ा प्रतिबल है। बोलते हैं बड़ा प्रतिबल खोने वाला बात है जब हम धीरज नहीं रखता है। खूब मोटा प्रतिबल नष्ट होणारी गोष्ट आहे जर आपण सहनशील नाही आहे तर धीरज कहाँ से मिलेगा? आपल्याला धीर कुठून भेटेल? धीरज हम कष्ट से गुजरने के द्वारा मिळतो। कष्टाच्या द्वारे आपल्याला सहनशीलता भेटते। कष्टाचे आहे की नाही याचा अर्थ कष्ट चांगला आहे का नाही? देखा, एक व्यक्ती की जीवनात कष्ट मिळता आहे तो उसके द्वारा फल में धीरज मिळता। एका व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या वेळेला कष्ट येत त्या कष्टाच्या द्वारे त्याला धीर भेटतो। और आगे देखा, धीर से खरा निकलना, धीराच्या द्वारे आपण खरेपणाचे निघणे। प्रियो, हमें प्रभु के दृष्टि में हम खरा होना चाहिए। प्रभुच्या दृष्टीमध्ये आपण निष्पाप असं निघायला पाहिजे। हाँ, मतलब बोलने का मतलब हमारे में मतलब प्रभु से दूर करने वाला कोई ऐसा कुछ स्वभाव या भाव हमारे में नहीं होना चाहिए। आपल्याला प्रभु पासून दूर नेणारा कुठल्या प्रकारचा स्वभाव नसायला पाहिजे। धीरज आहे तो वो व्यक्ति पाप करने से बच जाएगा। एका व्यक्ति मध्ये जर धीर आहे तर मग तो पाप केला करण्यापासून बाजूला राहील। नाही तर जल्दी गुस्सा करने वाला आहे तो लगेच त्याला राग येणार आहे। तर काही लोक इसलिए उनका आपस का प्यार में वादा आता। म्हणूनच पुष्कळ लोकांचं आपसातलं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येतो। क्यों का? क्योंकि धीरज नाही, कारण त्यांच्यामध्ये धीर नाही। क्यों का? क्योंकि कष्ट ज्यादा नहीं, कारण त्यांना कष्ट नकोय। प्रियो, धीर से आपको खरा निघणार और खरा निघणे से आशा उत्पन्न होता। खरे निघण्यापासून आशा निर्माण होते। आज बहुत मसीह लोगों में आशा भी नहीं है। आज पुष्कळ ख्रिस्ती लोकांमध्ये आशा सुद्धा नाही आहे। अगर आप बात करते करते पूछेगा, अगर आज व्यक्ति रीति में पूछेगा तो आप आज मर गया तो स्वर्ग में जाएगा पक्का, आपको यकीन है क्या? कई लोग थोड़ा सोचने लगता है। जर वैयक्तिक रित्या जर लोकांना विचारलं की तुम्हाला एकदम निश्चित आहे, निश्चय आहे का आज जर तुम्ही मेले तर स्वर्गात जाल, तर मग काही लोक विचार करू लागतात। क्यों का? क्योंकि वो लोग प्रभु का उस रूट में नहीं, कारण प्रभुच्या ते मार्गामध्ये नाही। प्रियो, हमारे जीवन में वास्तव में प्रभु में बुलाहट आने के बाद में हमारे जीवन में अगर कष्ट के मार्ग में हमें गुजरना पड़ता है तो वो हमारे लिए सबसे अच्छा मार्ग है। प्रभु मध्ये पाचन प्राप्त झाल्यानंतर जर आपल्याला कष्टाच्या मार्गामध्ये जावं लागतं तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आपल्या करता तो सगळ्यात उत्तम मार्ग आहे। वक्तों के जीवन में आया हुआ कष्ट उनको बिगाड़ा नहीं बल्कि उनको बहुत आशीष लाया। भक्ताच्या जीवनामध्ये आलेले जे कष्ट आहे त्याच्याद्वारे त्यांचा नाश नाही झाला तर त्यांना ते आशीर्वादाचं कारण झालं। एक एक्झाम्पल बोल करके मानव शब्द पढ़ करके आगे बढूंगा। याकोब 5:11 याकोब त्याचा 5:11 त्याचं 11 वचन देखो, हम धीरज धरने वालों को धन्य करते हैं। तुमने अय्यूब के धीरज के विषय में तो सुना ही है और प्रभु की ओर से जो उसका प्रतिफल हुआ जान लिया ना, उसका क्या प्रतिफल हुआ जान लिया ना। त्याला मिळालेले जे प्रतिफळ तुम्हाला माहिती आहे ना, है ना, डबल आशीष मिला। त्याला दुप्पट आशीर्वाद मिळाला। मला आप देखिए, मला इतना सबसे बड़ी आशीष की बात है कि मतलब हम लोग आज की बात पर खुशी मनाता है लेकिन वो गया हुआ वो कठिनाई के मार्ग को समझने की यत्न नहीं करता। आपका आशीर्वादाच्या गोष्टीवर आपण आनंद करतो पण ज्या त्रासातून तो गेला त्याच्यावर आपण मनन नाही करत। मैं उसको आगे मतलब बाद में बताऊंगा। मैं ते पुढे नंतर सांगेल। लेकिन यहाँ पर जब पहला कोरिंथी उसका 10:13 में कहता है, पहले कोरिंथी कराचं पत्र 10:13 वचनामध्ये असं म्हटलंय, अभी हमने जो पढ़ा था आता जे आपण वाचलं होतं, देखा अभी तक ऐसा कोई परीक्षा में पढ़ा नहीं है। अजून पर्यंत अशा कुठल्या परीक्षेमध्ये तुम्ही पडले नाहीये। देखा, सहने से बाहर कोई भी बोलो, सहने से बाहर किसी के जीवन में परीक्षा आया? तुमच्या सहनापेक्षा पलीकडे अशी कुठली परीक्षा तुमच्या जीवनामध्ये आली का? आया आली का? किसी के जीवन में नहीं आया, कोणाच्या जीवनामध्ये नाही आली। यदि आपको लगता है कि नहीं 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 मैं इस कष्ट में मैं नष्ट हो जाएगा, मैं खत्म हो जाएगा, ऐसा विचार होकर के अगर आप दबते जा रहे हैं तो
आणि तुम्हाला जर असं वाटतं की या कष्टामध्ये मी नष्ट होऊन जाईल आणि या विचाराने तुम्ही दाबले जात आहात तर ऐसा आपका विचार है, आप वो विचार में विचार आपको दबाता है तो आणि हा विचार जर तुम्हाला दाबता तर आप आगे बढ़ने के लिए घबरा जाता है तो आणि पुढे चालण्याकरता तुम्ही जर घाबरता तर प्रभु क्या करेगा, प्रभु काय करेल, उसके लिए एक नया मार्ग खोलेगा आणि त्याच्या करता एक नवीन मार्ग तयार करेल, परंतु उसको रुकने नहीं देगा आणि त्याला थांबू नाही देणार, प्रभु उसको आगे बढ़ाएगा आणि प्रभु त्याला पुढे वाढवेल। बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे ना, प्रभु की ये वायदा बहुत अनोखा है आणि प्रभूचं हे जे अभिवचन आहे ते खूप मोठं आहे। दुसरा पत्रोस उसका दुसरा अध्याय का 9 वचन, दुसरे पेत्र दुसरा अध्याय त्याचं 9 वचन, प्रभु भक्तों को परीक्षा से निकाल देना जानता है आणि प्रभु आपल्या भक्तांना परीक्षेमधून बाहेर काढायचं माहित आहे। एक बात आपण जातो आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, थोडा दिल्ली दिल्ली निवाळ बन जाओ आणि तुम्ही खूप उघड्या हृदयाचे व्हा। हां तो मतलब थोड़ा हमारा हृदय उसके लिए खुला होना चाहिए, प्रभु का वचन में जो लिखा है सत्य लिखा है आणि देवाच्या वचनामध्ये जे लिहिलेला आहे ते सत्य आहे। अभी मतलब बाइबल में बहुत से ऐसा हम लोग एग्जाम्पल देखता है आणि बाइबल मध्ये पुष्कळ असे उदाहरण आपण पाहतो। नबूकदनेस्सर राजा ने एक बहुत बड़ा मूर्ति खड़ा किया आणि नबूकदनेस्सर राजा ने खूप मोठी मूर्ति उभी केली और बोला कि अभी यहाँ पर वाजा बजेगा उस समय में सब लोग उसको दंडवत करना है आणि ज्या वेळेला या ठिकाणी कर्णा वाजवण्यात येईल त्या वेळेला सर्वांनी त्या मूर्तीला दंडवत करायचं आहे। एकदम देखते है कि मतलब तीन यहुदा बालक लोग नहीं दंडवत किया आणि मग आपण पाहतो कि तीन यहुदी बालक जे होते त्यांनी दंडवत नाही दंडवत नहीं केला। अभी राजा ने बुलाकर उनको बोला आणि मग त्या वेळेला राजा ने बोलून त्यांना विचारलं, देखो मेरा आज्ञा मत तोडो आणि बघा माझ्या आज्ञेचं उल्लंघन करू नका, मला जान बचाना है तो मेरे बात मानना आणि तुम्हाला आपला जीव जर वाचवायचा आहे तर मी जे सांगतो तसं पालन करा। इधर कोई तेरा प्रभु तुम्हें मेरे बचाने के लिए आएगा आणि तुमचा देव तुम्हाला वाचवण्याकरता येणार नाही। और उनको डराने के लिए मतलब राजा ने क्या किया, जो आग मतलब लगाया था उसको डराने के लिए उसको 7 पट्टी और भी बढ़ा दी आणि मग जी भट्टी तापवलेली होती ते 7 पट जास्त तापमान त्या भट्टीचं केलं। अब देखिए इसके बाद में भी वो बोला बोला अभी और एक मौका दे रहा हूं आणि त्याच्यानंतरही म्हटलं की अजून एक तुला संधी देत आहे। लेकिन शत्रुघ्न मेषक अभेद्नगो इतना भयंकर मेरे जान की खतरा है, अभी आग में तड़प कर मरना पड़ेगा, लेकिन उन लोगों का दिल में क्या था। आणि शत्रुघ्न मेषक अभेद्न यांना असं मरण्याची भीती होती, एवढा मोठा धोका समोर होता तरी त्यांच्या हृदयामध्ये काय होतं, परीक्षा परीक्षा काही छोटा आहे बड़ा है आणि परीक्षा काही लहान आहे का। अभी ये परीक्षा बहुत खतरनाक परीक्षा है आणि जी परीक्षा ती खूप भयंकर परीक्षा आहे। लेकिन यहाँ पर शत्रुघ्न मेषक अभेद्नने राजा को क्या जवाब दिया आणि या ठिकाणी शत्रुघ्न मेषक आणि अभेद्न यांनी राजाला काय उत्तर दिलं, कोई छोटा कुछ अधिकारी को नहीं बोला आणि काय लहान एका माणसाला व्यक्तीला नाही बोललो, सीधा राजा को आणि डायरेक्ट राजाला, राजा को क्या बोलता आणि राजाला काय म्हणतात, तिसरा अध्याय दानियल तिसरा अध्याय 17-18 वचन आणि दानियल तिसरा अध्याय 17-18 वचन, हमारा परमेश्वर जिसकी हम उपासना करते हैं वो हमको उस भटकती हुई भट्टी की आग से बचाने की शक्ति रखता है, वरन हे राजा वो हमें तेरे हाथ से भी छुड़ा सकता है, परंतु यदि नहीं तो हे राजा तुझे मालूम हो कि हम लोग तेरे देवता की उपासना नहीं करेंगे और न तेरी खड़ी दी कराई हुई सोने की मूर्ति को दंडवत करेंगे। क्या निर्णय प्रियनो, ये राजा हे राजा हम लोग कौन है, आम्ही कोण आहे, हम जीवित परमेश्वर का भक्त लोग है आणि जिवंत परमेश्वराचे आम्ही भक्त आहो। प्रियो ये दुनिया के लोगों के मतलब दुनिया के जो लोग भक्ति करता है ऐसा कोई ईश्वर का हम भक्ति नहीं करता आणि जगाच्या लोकाच्या ईश्वराची भक्ति करता अशा प्रकारच्या कुठल्या ईश्वराची भक्ति आम्ही करत नाही, क्योंकि दुनिया का ईश्वर करने के लिए वो ईश्वर है ही नहीं, कारण जगाचा परमेश्वर मानना करता ते परमेश्वर नहीं है। जीवंत परमेश्वराचे आम्ही जर पुत्र आहे तर मग अशा गुलामगिरीमध्ये आम्ही का पडलेलो आहे।
सही बात है, करा है ना, क्योंकि हमारा माँ बाप को सबको लोगों ने खत्म किया, आमचे आई वडील जे आहेत सगळ्यांना मारून टाकलं, हमारे सामने उनको सबको खून कर दिया, आणि आमच्या समोर या सगळ्यांना मारून टाकलं, अभी हम गुलामी में आ गया, आणि आता आम्ही गुलामगिरीत आलो, अभी क्या भरोसा करू, आणि आता काय भरोसा ठेवू परमेश्वरावर, देखा ना कितने लोग अपने जीवन में थोड़ा कुछ ऐसा समस्या आता है तो विश्वास से गिर जाते हैं, आणि किती तर लोक त्यांच्या जीवनामध्ये अशा काही समस्या आले तर विश्वासातून पडून जातात, लेकिन वो लोग ऐसा मारा नहीं हुआ कभी, आणि ते लोक असे विश्वासातून पडले नाही, म्हणून उनको मालूम था, कारण त्यांना ठाऊक होतं हम लोग प्रभु का मार्ग छोड़ दिया था, आम्ही प्रभूचा मार्ग सोडला होता, इसलिए प्रभु ने हम पर ये विपत्ति आणली, आणि म्हणूनच परमेश्वराने ही विपत्ति आमच्यावर येऊ दिली, परमेश्वर धर्मी है, आणि परमेश्वर नीतिमान है, परमेश्वर सच्चा और जीवित है, आणि परमेश्वर खरा आणि जिवंत आहे, इसलिए वो लोग गवाही दे रहे हैं, आणि म्हणून ते लोक साक्ष्य देत आहे, बोलता है ते असे म्हणतात, वो वापस पढ़ना, वापस पढ़ना, जिसकी हम उपासना करते हैं, देखा जिसकी हम उपासना, जिसकी हम आराधना करते हैं, आने जा हमसा परमेश्वर जाके हमें आराधना करतो, प्रियो हालेलुया, वो लोग जीवित प्रभु की आराधना करके प्रभु के साथ सच्चा नाता जोड़ा हुआ लोग है, आणि त्या जिवंत परमेश्वराची आराधना करून परमेश्वरासोबत संबंध जोडलेले ते लोक आहे, प्रेज लॉर्ड, हे बहुत श्रेष्ठ बात, आणि ही खूप श्रेष्ठ गोष्ट आहे, इसलिए राजा, आणि म्हणून हे राजा, शक्ति है हमारा परमेश्वर को, अगर आप ऐसा डालेगा तो भी उससे हमें बचाने के लिए शक्ति है, क्योंकि बाबेल का एक ईश्वर है आग, आणि बाबेलाचा एक ईश्वर म्हटला जातो तो म्हणजे अग्नि, हाँ इसलिए वो हमारा परमेश्वर उसका वो देते रहा देव के हाथ से भी छुड़ाने के लिए सामर्थ्य, आणि आमचा परमेश्वर जो तुझा ईश्वर म्हटला जातो त्याच्याही हातातून सोडवण्याकरता सामर्थ्य आहे, तुम उसको अपना देव समझते हो, आणि तुम्ही आपल्याला तुम्ही त्याला आपला देव समजता, तुम नहीं समझता, आणि आम्ही नाही समजत, देखो परमेश्वर का कैसे सम्मान किया, आणि बघा त्यांनी परमेश्वराचा कशा प्रकारे सन्मान केला, अगर ऐसा प्रभु को हमें बचाने के लिए इच्छा नहीं है तो मरने के लिए तैयार है, आणि आम्हाला अशा प्रकारे प्रभूला जर वाचवायची इच्छा नहीं है तर आम्ही मरायला पण तैयार है, लेकिन हम जीवित प्रभु का निंदा नहीं करेंगे, आणि जीवंत परमेश्वराची आम्ही निंदा करणार नाही, आम्ही मूर्ति के सामने दंडवत नहीं करेंगे, या मूर्ति समोर आम्ही दंडवत करणार नाही, तो परमेश्वर नहीं, कारण हा परमेश्वर नाही आहे, जीवित परमेश्वर की आराधना करता है, आणि आम्ही जीवंत परमेश्वराची आराधना करतो, जो परमेश्वर नहीं है उसको हम आराधना क्यों करू, आणि जो परमेश्वर नाही त्याची आराधना आम्ही का करावी, इतना समझ तो विश्वास येण्याची, आणि एवढी बुद्धी तर विश्वासणाऱ्याला असायला पाहिजे, देखो आज कितने लोग सच्चाई जाणणे बाद में भी सच्चाई का मार्ग छोड़ देता, आणि किती तरी लोक सत्य जाणल्यानंतर ही सत्याचा मार्ग सोडून देता, आणि निर्वचन स्टेज में लिखा है, नीति सूत्र 23 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये असे लिहिले, सच्चाई को भेजना नहीं उसको मूल लेना है, आणि जे सत्य आहे ते विकायचं नाही तर विकत घ्यायचं आहे, प्रिय सच्चाई जाणने के बाद में कितना भी दाम देना पड़े तो भी सच्चाई में बना रहना, आणि सत्य जाणल्यानंतर कितीही मोल द्यावा लागला तरी त्या सत्यामध्ये स्थिर राहा, बोले का मतलब हमें कितना भी तकलीफ सहना पड़े कष्ट सहना पड़े दाम देना पड़े उसके लिए तैयार रहना, आणि त्याच्या करता कितीही कष्ट नष्ट किंवा आपल्याला मोल द्यावा लागला तरी त्याच्यासाठी तयार राहा, अभी ये तीनों बालक बोलता है, आणि आता हे तीनही बालक असं म्हणतात हम नहीं दंडवत करेगा, आम्ही दंडवत करणार नाही, राजा को गुस्सा आया, आणि राजाला राग आला, राजा ने इनको आग में डालने के लिए आज्ञा दी, आणि राजाने त्यांना अग्नीमध्ये टाकण्याचा आदेश दिला, एक बात को जानना, आणि प्रणो एक गोष्ट जाणा, है ना जब ये लोग भी वो आग का भट्टी कितना तेज था, आणि मग ते अग्नीचं जे तापमान आहे त्या आगीचं तापमान किती जास्त होतं, क्योंकि उनको आग में गिरने के लिए उनको दूर से उनको डाला, तभी भी इतना दूर का आया हुआ वो आग का तेज इतना तेज था कि डालने के लिए गया वो लोग खत्म हो गए, आणि मग त्यांना लांबून असं फेकण्याकरता पहलवान ठेवलेले होते, आणि त्यांनी लांबून असं त्यांना फेकलं, पण ते फेकण्याकरता जे त्यांना थोडं जवळ जावं लागलं त्या तापमानामुळे ते जे फेकणारे होते ते सुद्धा मरून गेले, आणि ते जाऊन जर ते आग्नीमध्ये पडले नाही तर मग राजा यांना पकडून टाकेल, निकल गया, आणि म्हणून थोडेसे त्या आगीच्या जवळ गेले, आग ने उनको खा लिया, आणि अग्नि ने त्यांना खाऊन टाकलं, और ये लोग जाकर के आग में गिर गए, आणि ये लोग जाऊन त्या अग्नि मध्ये पडले, है अभी आप देखो बांध करके डाला, आणि त्यांना बांधून टाकलं, उधर जाकर के जब आग में क्या कर रहे हो, आणि तिथे जाऊन आगे मध्ये काय करत आहे, वो लोग उसमें
मतलब एक अच्छा एक मतलब मीटिंग कर रहे हैं एक चांगली सहभागिता होता है ए? राजा एकदम घबरा गया राजा एकदम घाबरला तीन डॉक्टर आले तिघांना टाकलं ना चार कैसे काम हो गया मग कुछ चूक जाली तीन डाला तिघ टाकले ना बर हाँ तीन डाला हाँ तीन टाकले अभी चार दिख रहा है आता तो चार दिसता है देखा क्या होता प्रियो प्रेमो का होता जब आप प्रभु का महिमा करके कष्ट में उतरेगा ना आप उतरने से पहले प्रभु वहां पर प्रभु का गौरव कर तुम्हें कष्ट मध्य ज्यादा उतराल ना तुम्हें उतरने के अगोदर प्रभु तिथे राहील मैं आपको बताता हूँ आप इस जीवन का मार्ग नाम में कष्ट सुनने में हमें कान में अच्छा नहीं लगेगा परंतु अनुभव करने में बहुत टेस्टी या जीवनाचा जो मार्ग है तो कष्ट है ऐकायला तुम्हाला चांगले नाही वाटणार पण तुम्ही ज्या वेळेला त्याचा अनुभव घ्याल त्या वेळेला तो खूप चवदार राहील ये सुनते सुनते कितना लोग निर्णय लेगा आणि ऐकत ऐकत किती लोक निर्णय घेतील प्रभु प्रभु की खातिर कितना भी कष्ट सहना पड़ेगा तो प्रभु मार्ग में मैं चलने के लिए तैयार है आणि प्रभु प्रत्यार तक किती ही कष्ट सहन करायचं आला तरी सुद्धा त्या मार्गामध्ये मी चालायला तयार आहे किती लोक निर्णय घेतील अभी आप देखिए अभी उस आग में क्या है कंधे पर कंधा मिला करके तीनों के साथ प्रभु चल रहा है आणि म्हणजे अग्नि मध्ये काय खांद्यावर खांदा हात टाकून तिघांसोबत प्रभु चालत आहे बात कर रहा है आणि त्यांच्याशी बोलत आहे तुम लोगों ने मेरा सम्मान किया तुम्ही माझा सन्मान केला इसलिए मैं तुम्हारा सम्मान करता हूं आणि म्हणून मी तुमचा सन्मान करतो तुम लोग मेरे लिए प्रिय है आणि तुम्ही माझा करता प्रिय आहात मेरे दिल के जैसा है आणि तुम्ही माझ्या हृदयाप्रमाणे आहात ये उनको प्रभु बहुत बातें सुना रहा है आणि यांना प्रभु पुष्कळ गोष्टी सांगत आहे प्रभु की वाणी सुनकर के इन लोग भी एकदम इतना खुशी से उमड़ रहा है आणि प्रभुचा ते शब्द ऐकून हे सुद्धा आनंदाने उड्या मारत आहे राजा सहन नाही पाया आणि राजा सहन नाही करू शकला राजा क्या बोला मालूम है आणि राजा काय म्हटला माहिती आहे का उसका उसी अध्याय का 28:29 आणि दानियल तिसरा अध्याय 28:29 वचन अपने इन दासों को इसलिए बचाया क्योंकि इन्होंने राजा की आज्ञा न मानकर खुदी पर भरोसा रखा और यह सोचकर अपना शरीर भी अर्पण किया कि हम अपने परमेश्वर को छोड़ किसी देवता की उपासना या धनवाद न करेंगे देखिए रुक ना बोलो देखिए प्रियो मानो ऐसा एक परमेश्वर राजा ने कभी सुना नहीं देखा नहीं अभी सामने देख लिया है आणि अशा प्रकारचा एक परमेश्वर राजा ने कधी ऐकला नाही पाहिला नाही पण आता समोर पाहत आहे बाकी संभव तो आपको मालूम है आणि बाकीचा संभव सगळं तुम्हाला ठाऊक आहे अब देखो प्रियो कुंडा एक बाल का भी नुकसान नहीं हुआ आणि त्यांच्या एका केसाचं सुद्धा नुकसान नाही झालं तुम्हारा बाल तक गिना हुआ है आणि आपले केस सुद्धा मोजलेले आहे अगर प्रभु के लिए एक सही समर्पण किया है आणि प्रभु करता जर योग्य समर्पण केलेलं आहे तर आज बहुत लोगों को प्रभु इस्तेमाल इसलिए नहीं कर पाता आणि पुष्कळ लोकांना प्रभु या करता उपयोगात नाही आणत कुंद समर्पण से कारण त्यांचं समर्पण बरोबर नाही हम लोग इंद्रिय आने के बाद में पॉल ब्रदर हम लोग शेयर कर रहा था आणि इथं आल्यानंतर पॉल ब्रदर आणि मी शेयर करत होतो सोप्रिल भी था आणि सोप्रिल पण होता तो मतलब एक बार एक प्रचारक ने प्रचार किया आणि एकदा एका प्रचारकाने प्रचार केला क्या प्रचार किया आणि काय प्रचार केला अरे एक व्यक्ती प्रभु का महिमा के लिए अपने आप को संपूर्ण समर्पण करेगा तो वो व्यक्ति को परमेश्वर कितना महान रूप में इस्तेमाल करेगा करके आज तक तो दुनिया ने नहीं देखा आणि एक व्यक्तीने जर आपला स्वतःला संपूर्ण रीतीने समर्पण केलं तर त्या व्यक्तीला परमेश्वर एवढ्या महान रीतीने उपयोगात आणेल की जगाने ते पाहिलेलं नसेल अब एक कॉर्नर में बैठा था मार्टिन लूथर बोला प्रभु फिर वो व्यक्ति में बैठ गया आणि त्या सभेमध्ये एका कोपऱ्यावर मार्टिन लूथर बसलेले होते आणि त्या वेळेला ते म्हटले की हे प्रभु
तो व्यक्ति मी होऊन जाओ। उसके लिए उन्होंने संपूर्ण समर्पण किया। आणि त्याच्या करता त्यांनी संपूर्ण समर्पण केलं। परंतु सबको चरित्र मालूम है 16वें शताब्दी में पूरा दुनिया को हिलाते हुए मार्टिन लूथर को प्रभु ने अद्भुत रीति में इस्तेमाल आणि 16वें शतकामध्ये संपूर्ण जगाला हलवेल अशा प्रकारे परमेश्वराने मार्टिन लूथरचा उपयोग करून घेतला। ही एक बात सच्ची आहे। आणि प्रभू एक गोष्ट खरी आहे। हमारा समर्पण सही है क्या? आणि आपलं समर्पण खरं आहे का? प्रभु मुझे प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल कर पा रहे क्या? आणि प्रभु त्याच्या गौरवा करता मला उपयोगात आणत आहे का? इसको एक सवाल रूप में अपने लिए नोटबुक में लेकर रखा। आणि एक प्रश्न म्हणून तुम्ही आपल्या वही मध्ये ते लिहून घ्या। क्योंकि आज बहुत लोग प्रभु बिल्कुल प्रभु इस्तेमाल नहीं कर पा रहे। आज पुष्कळ लोकांना प्रभु उपयोगातच आणत नाहीये। हम प्रभु का उपयोग में आना चाहिए कि नहीं? आपण प्रभुच्या उपयोगात यायला पाहिजे का नाही? आना चाहिए, यायला पाहिजे। प्रभु ने हमें उसकी महिमा के लिए अलग किया है। आणि प्रभु ने आपल्याला त्याच्या गौरवा करता वेगळा केले। लेकिन हमारे से प्रभु का महिमा अगर नहीं होता है। आणि आपल्या द्वारे प्रभुचा गौरव जर होता नाही तर लोक किती दुख रे। आणि प्रभुला किती दुःख होईल। इसलिए प्रियो हमारा समर्पण को जरूर पारखा। आणि म्हणूनच आपलं समर्पण निश्चितच पारखा। अभी समर्पण किया छत्रक मेशक अभेद्रो के द्वारा प्रभु ने कैसे महिमा पाया? अभी वो जारी है राजा ने उसने तभी क्या बोलता मालूम है उसके ट्वेंटी नाइन आणि त्याचा 29 वचन वाचा। देखो अभी प्रभु का महिमा करने वाला प्रभु के दासों के द्वारा प्रभु ने कैसा महिमा लिया आप देखिए। मैं अभी अभी राजा बोलता है मैं अभी ये आज्ञा देता हूँ कि देश देश और जाति जाति के लोगों और भिन्न भिन्न भाषा बोलने वालों में से जो कोई शत्रक मेषक और अबेद लोगों के परमेश्वर की कुछ निंदा करेगा वह टुकड़े टुकड़े किया जाएगा और उसका घर बुरा बना जाएगा। क्योंकि ऐसा कोई और देवता नहीं जो इस रीति से बचा सके। देखा राजा बोलता है ऐसा कोई भी नहीं है इस रीति में बचाने वाला। आणि जगा मध्ये असा दुसरा कोणी ही परमेश्वर नहीं है कि अशा प्रकारे तो सोडू शके। प्रियो हमारा परमेश्वर कितना महान है करके दुनिया हमारे जीवन से देख करके गवाही देने वाला अनुभव में हमें लाने के लिए प्रभु चाहता। आणि आपला परमेश्वर किती महान है हे आपल्या जीवनाच्या द्वारे बघून लोकांना दाखवण्या करता अशा प्रकारच्या अनुभवामध्ये येण्या करता प्रभु आपलं जीवन बनवतो। दुसरा इतिहास 16 अध्याय का 9 वचन आपको याद होगा। दूसरा इतिहास 16 अध्याय त्याचं 9 वचन तुम्हाला ठाऊक असेल। एक यहोवा की दृष्टी सारी पृथ्वी पर इसलिए फिरती रहती है। इसलिए 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 फिरती रहते यहोवा परमेश्वर सारी दुनिया में सभी लोगों को खास करके विश्वासियों को खास करके देखता है उनका समर्पण क्यों। देखा जिनका मन प्रभु के ओर निष्कपट रहता बोलेगा तो प्रभु मैं सिर्फ तुझको ही चाहता मुझे तेरे सिवा कुछ नहीं चाहिए। इस अनुभव में रहने वाला लोगों को पाने के लिए प्रभु का दृष्टि भक्तों के ऊपर ऐसा गुम्मा दे रहता। आणि प्रभु आपली दृष्टि जी आहे ती संबंध पृथ्वीवर फिरवत राहतो की कोणाचं हृदय माझ्या संबंधाने निष्कपट आहे। इसलिए कसा करता उस व्यक्ति को प्रभु अपने महिमा के लिए इस्तेमाल करना चाहता। आणि त्या व्यक्तीला प्रभु आपल्या गौरवा करता उपयोगात आणू इच्छितो। प्रभु किसको इस्तेमाल करेगा? आणि प्रभु कोणाला आपल्या उपयोगामध्ये आणेल? जो वास्तव में प्रभु के लिए अपने आप को समर्पण करने के लिए तैयार। आणि जो खरोखर प्रभु करता आपल्या स्वतःला समर्पण करायला तयार होईल। देव ऐसे लोग आज भी प्रभु चाहिए। प्रेरण ऐसे लोग आजही प्रभुला पाहिजे। लेकिन प्रभु हमें बुलाता है तो हम समय नहीं बोल करके अपने मार्ग में चले। आणि ज्या वेळेला प्रभु आपल्याला बोलवतो त्या वेळेला वेळ नाही म्हणून आपण आपल्या मार्गामध्ये जातो। पारखा प्रियांनो मी आज भी सच में मानो प्रभु का प्रेम से पकड़ा गया है प्रभु का प्रेम के द्वारा पकड़ा गया और वो प्रेम में बना रह करके प्रभु को भी मैं प्रेम करके जीवन बिता पा रहे। आणि आजही ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरून धरते का? आणि आजही त्या ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहून मी जीवन जगत आहे का नाही हे जरा पारखून बघा। प्रभु का भक्तों के जीवन में सहनने से बाहर परेशानी नहीं आएगा। आणि प्रभुच्या भक्ताच्या जीवनामध्ये सहन करण्याच्या पलीकडे अशी परीक्षा येणार नाही। बरोबर सामर्थ्य बढ़कर परेशानी आएगा। आणि जेवढं आपण सहन करू शकतो त्या सामर्थ्याच्या पलीकडे परीक्षा नाही येणार। जीवन यदि हमें उस समस्या भारी लगता है तो प्रभु बचने के लिए मार्ग भी तैयार कर। आणि मग त्या समस्या जर आपल्याला कठीण जर वाटतात तर त्या परीक्षेमधून बाहेर पडण्याकरता प्रभु मार्ग ही तयार करतो। जीवन में कभी कभी प्रभु परीक्षा करने के लिए परीक्षक शैतान को भी अवसर देता है। आणि कधी कधी आपल्या जीवनामध्ये परीक्षा करण्याकरता जो परीक्षक शैतान याला सुद्धा संधी देतो है ना। लेकिन
मतलब हम लोग उसको बहुत सावधानी से ऐसे समय को निभाना है, खूब सावध रीति ने वेळेला आपण पार करायचा आहे ना। मतलब कई चेतावनी प्रभु का वचन में दिया है, पुष्कळ प्रकारच्या सूचना परमेश्वर ने आपल्या वचनामध्ये दिलेल्या आहेत। पहिले कोरिंथी 7 अध्याय का 5 वचन, पहिले करंथीकराचं पत्र 7 अध्याय त्याचं 5 वचन, बोले का अर्थ क्या है, शादी होने के बाद में पत्नी को छोड़कर पति और पति को छोड़कर पत्नी बहुत समय के लिए अलग नहीं होना। आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याला सोडून बायको किंवा बायकोला सोडून नवरा जास्त वेळ करता दूर नाही राहायचं। ऐसा होगा तो शैतान परीक्षा लेकर के उसमें पाप का बात ला सकता है। आणि असं जर झालं तर शैतान त्याच्यामध्ये परीक्षा घेऊन पाप आणू शकतो। हो सावधान, आणि खूप सावध राहा। म्हणजे कैसे कैसे शैतान डुबाने वाला कार्य कर सकता है वो बात का चेतावनी है। आणि शैतान कशा प्रकारे डुबू शकतो त्या गोष्टीची एक चेतावनी है। आज दुनिया में क्या हो रहा है, आज जगामध्ये काय होत आहे, है ना। शादी होने के बाद में पति पैसा कमाने के लिए अरब देशों में या विदेशों में जाता, आणि लग्न झाल्यानंतर नवरा जो आहे पैसे कमवण्याकरता विदेशामध्ये जातो, तो पत्नी और कोई ना कोई फ्रेंड को लेकर के घूमते रहता। आणि तोपर्यंत बायकोची काय करते की दुसरा कोणी एक मित्र आहे त्याच्या सोबत फिरत राहते। चल रहा है कि नहीं, असं चालतंय का नाही, आजच्या पिढी में चल रहा है, आजच्या पिढी मध्ये चालू आहे, ऐसा बोलने में अच्छा नहीं लगता, असं सांगायला चांगलं नाही वाटत। लेकिन शादी होने के बाद में साथ रहना चाहिए, आणि लग्न झाल्यानंतर नवरा बायकोने सोबत राहायला पाहिजे। महाराष्ट्र में बहुत कम है लेकिन केरला में बहुत ज्यादा है, आणि महाराष्ट्र मध्ये खूप कमी पण केरळ मध्ये खूप जास्त आहे, है ना। शादी हुआ और गया दो महीने के बाद, तीन महीने के बाद, तब तक इधर दूसरा फ्रेंडशिप लेगा करके घूमने लेगा। आणि मग लग्न झालं आणि दोन तीन महिन्यानंतर जो मुलगा आहे तो कामासाठी बाहेर देशामध्ये गेला, आणि मग त्याची जी बायको आहे ती काय आहे दुसऱ्या एका मुलासोबत फिरू लागली। लड़का भी बात होता है, लड़की का बात भी होता है, आणि मुलाची पण तीच गोष्ट आणि मुलीची पण तीच गोष्ट। और जब वापस आएगा उसको प्यार से कुछ ना कुछ जगह पिला के मार देगा। आणि मग ज्या वेळेला तो परत घरी येतो त्यावेळेला काहीतरी पाजून त्याला विष पाजतात आणि मारून टाकतात। इतना प्रकार का आजकल का न्यूज आप सुनेगा तो इतना रोना पड़ता है, इतना मला असहनीय न्यूज दिसतंय। आणि आजकालच्या या बातम्या जर असं आपल्याला ऐकू शकत नाही अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात। केरला में जाएगा तो आपको मैं बताता हूं, इतना घर है, इतना अच्छा अच्छा बड़े बड़े महल जैसा खाली पड़ा है, क्यों? पैसा कमा करके बना कर ला रहा, लेकिन देने के लिए कोई नहीं, सब बाहर। आणि केरळमध्ये असे किती मोठे मोठे महलाप्रमाणे घर आहे पण ते रिकामे पडले, कारण का की पैसे कमवून ते घर बांधले पण राहणारे कोणी नाही, अगर पिढी भी बर्बाद, आणि त्यांची पिढी सुद्धा बर्बाद झाली। भयंकर चेतावणी आणि भयंकर सूचना आहे। शैतान मानव लोगों को इस दुनिया की लालचों में मोहों में फसा करके उनको बर्बाद कर रहा है। आणि शैतान जे आहे ते लोकांना जगाच्या अभिलाषा आणि वासनेमध्ये फसवून त्यांना बर्बाद करत आहे। हमारा परीक्षा शैतान लेता है, आपली परीक्षा शैतान घेतो। येशु मसीह जब दुनिया में था, आणि येशु ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होते, जब मत्ती 4:1 और लूक 4:1 दोनों वचन में हम देखता है, मत्ते त्याचा 4 अध्याय त्याचा पहिलं वचन आणि लूक त्याचा 4 अध्याय त्याचा पहिलं वचन या दोन्ही वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, आत्मा येशु को जंगल में ले गया ताकि इब्लिस से उसकी परीक्षा हो। देखा, शैतान के द्वारा परीक्षा होने के लिए यीशु मसीह को आत्मा ने परिसर में लेकर गया। आणि शैतानाच्या द्वारे परीक्षा होना करता आत्मा जो आहे तो प्रभु यीशु ख्रिस्ताला जंगलामध्ये घेऊन गेला। एक बात को जानना, एक गोष्ट जाना, परख में भाव का प्रलोभन नहीं होता, परख में परीक्षा में होता भाव का प्रलोभन, उसमें पाप में गिराने का प्रयास रहता है परीक्षा में। आणि ज्या वेळेला परीक्षा होते त्या वेळेला मनुष्य पापामध्ये पडू शकतो, पण ज्या वेळेला मनुष्याची पारख होते त्या वेळेला मनुष्य पापामध्ये पडत नाही। परख कोण करता, कारण पारख कोण करत, परमेश्वर, परमेश्वर करतो, पाप आणि का मौका नाही, आणि मग त्याच्यामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये पाप येण्याची संधी नाही। ये दोनों बात को अलग अलग रीति में समझना, आणि या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे समजून घ्या। मतलब टेम्पटेशन, परीक्षा को क्या बोलता, टेम्पटेशन, आणि परीक्षाला काय म्हटलं जातं, टेम्पटेशन, प्रभु का जो परख को क्या बोलता, टेस्ट,
आणि परमेश्वर घेणारे जी पारक आहे त्याला काय म्हटलं जातं टेस्ट तो मतलब प्रभु टेस्ट लेता है आणि प्रभु जे आहे ते पारक तो परंतु शैतान टेम्पटेशन लाता आणि शैतान जे आहे ते परीक्षा घेतो ओ उसमें मतलब पाप में गिराने का पूरा पूरा उनको अनुमति है आणि त्याच्यामध्ये मनुष्याला पापामध्ये पडण्याकरता खूप अशी ती संधी आहे परमेश्वर मतलब मनुष्य को यदि कष्ट का अगर मौका देता भी है तो आणि परमेश्वर मनुष्याला कष्टाची संधी देतो जरी वावर उसको सहने का सामर्थ्य भी देता है आणि त्याच्यामध्ये त्याला सहन करण्याचा सामर्थ्य पण देतो पाप में गिरने के मौका नहीं देता आणि पापामध्ये पडण्याची तिथं कुठल्या प्रकारची संधी देत नाही और मोह में नहीं बसाता आणि कुठल्या प्रकारच्या अभिलाषा वासनेमध्ये फसवत नाही उसको समझने के लिए एक एग्जांपल बाइबल से आणि त्याला समजण्याकरता एक उदाहरण बाइबल द्वारे है ना मतलब दूसरा कोरिंथी उसकी 12 अध्याय का 7 से 10 वचन दूसरे कोरिंथी करचा पत्र 12 अध्याय 7 ते 10 वचन क्या वो वजनों को आप लोग है ना घर में मैंने जाकर के उतना भाव को थोड़ा पढ़कर ध्यान करना आने घरे जाऊं ते जो हाँ जो भाग आए ते तुम्हें वाचन मनन करा प्रभु कोई भी कष्ट में गुजरने के लिए भक्त को अनुमति देता है तो प्रभु वहां पर उसको सहने का सामर्थ्य भी देता आणि कुठल्या प्रकारच्या परीक्षा परमेश्वर जर पारख करतो तर ते सहन करण्याकरता सामर्थ्य पण देतो वो ध्यान से सुनना भी लक्षित होऊन ऐका अभी आप देखिए अभी प्रेषित पौलोस के जीवन में क्या है आणि प्रेषित पौलोसच्या जीवनामध्ये काय आहे असहनीय वेदना है आणि असहनीय अशा वेदना आहे उसको वेदना क्या है अभी आपको मालूम नहीं बाइबल में नहीं बताया आणि त्याच्या वेदना काय होता है हे बाइबल मध्ये नाही लिहिलेलं परंतु उसको पहले सहने से बाहर वो दर्दनाक बात था आणि मग त्याच्या सहन शक्ति पलीकडे असं वेदना होत्या इसलिए उन्होंने तीन बार विनती की आणि म्हणून त्याने तीन वेळा विनंती केली प्रभु कैसे भी मेरा ये जो वेदना का जो कारण जो है उसको दूर कर आणि माझ्या वेदनेचं जे मूळ कारण आहे ते जरा दूर कर क्योंकि इतना असहनीय था आणि ते एवढं असहनीय होतं वचन पढ़ने से आपको मार पड़ता आणि ते वचन वाचल्यानंतर तुम्हाला समजेल क्योंकि भरोसा सामान्य रीति का सब सहने वाला एक व्यक्ति है आणि प्रेषित पौल जे आहे सर्वसाधारण रीतीने सर्व प्रकारचे कष्ट सहन करणारा एक मनुष्य आहे हे सहने से भी बाहर हो गया आणि हे जे कष्ट होते ते सहनशीलतेपेक्षाही जास्त होते तब पौलोसने तीन बार प्रार्थना केली आणि त्याच्याकरता पौलाने तीन वेळा प्रार्थना केली तब प्रभुने काय उत्तर दिया आणि त्या वेळेला प्रभुने काय उत्तर दिलं पौलोस ये तकलीफ मैं नहीं हटाऊंगा आणि हे पौला हा जो त्रास आहे कष्ट आहे ते मी दूर करणार नाही क्योंकि ये तकलीफ अगर तुझसे निघालेगा तो तू मेरे को नष्ट हो जाएगा आणि हा त्रास तुझ्या पासून जर दूर केला तर मग तू माझ्या पासून दूर जाशील किती लोक समजता आमेन प्रियो हमारे जीवन में कई बार हम चाहने के बावजूद भी कुछ कष्ट जो है वो हमसे हटता नहीं कारण के मन में अगर वो कष्ट हमारे साथ नहीं रहेगा तो हम विश्वास की इस मार्ग पर नहीं मिलेगा आणि पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये येणारे जे कष्ट आहे ते दूर करणे होत कारण का की या जीवनाच्या मार्गावर परत आपण भेटणार नाही शायद हमको देखेगा अभी मैं विश्वास में बिना नहीं रह पाएगा मैं गया 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 ठुम लेकिन नहीं जाता प्रभु वहां पर भी पार करवाता आणि पुष्कळदा असं वाटतं की आता मी विश्वासातून पडेल 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 पण काय तो प्रभु पडू देणार नाही तिथूनही बाहेर काढतो प्रभु बोलता है ओलोस मैं तुम्हारे ये कष्ट को ये दुख को ये वेदना को नहीं हटाऊंगा और तू मैं तुम्हारे लिए काम करूंगा मैं तुम्हारे लिए मेरा अनुग्रह देगा आणि या ठिकाणी प्रभु असं म्हणत आहे की पौल तुझ्या जीवनातून हे कष्ट जे आहे ते मी बाहेर करणार नाही पण या कष्टामधून जाण्याकरता मी तुला माझं सामर्थ्य माझी कृपा देईल हो मी तुम्ही अनुग्रह देगा आणि मी माझी कृपा तुला देईल मतलब काय याचा अर्थ काय मतलब प्रभु ये उनको समजायला चाहा
पौलोस मैं तेरे लिए सब कुछ है, पौल तुझा करता मी सर्व काही आहे, प्रभु त्याला समजून सांगू इच्छिला, मैं तेरे लिए सब कुछ कर सकता है, आणि तुझा करता सर्व काही मी करू शकतो, म्हणून जो तुम्हें जरूरत है वो सब कुछ मैं उसी सब तुम्हें दूंगा, आणि तुला जे गरजेचं आहे ते त्याच वेळेला मी सगळं तुला देईल, इसको बोलते हैं अनुग्रह, आणि याला म्हटलं जातं कृपा, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रियो हम सबको प्रभु ये देता है, आणि प्रेरणा आपल्या सगळ्यांना प्रभु हे देतो, प्रभु का अनुग्रह हमारे लिए काफी है, आणि देवाची कृपा आपल्या करता पुरे आहे, इसलिए इसका जब महत्व जाना हुआ पौलोस क्या बोलता, आणि याचं महत्व जाणलेला पौल काय म्हणतो, है ना, उसका 9-10 वचन और एक बार पढ़ना, आणि दुसरे करिंथीकरांचं पत्र 12:9-10 वचन पुन्हा एकदा वाचा, मेरा सामर्थ्य, देखिए मेरा सामर्थ्य सिद्ध होता है, देखा मेरा सामर्थ्य निर्बलता में, हम बलवान है बोलेगा तो वहां पर सामर्थ्य प्रभु का सामर्थ्य हम अनुभव नहीं करेगा, नहीं कर पाएगा, और जो मेरा निर्बलता के अनुभव आगे मतलब मैं हो गया, अभी अभी मैं एक कदम आगे नहीं बैठ सकता, ऐसा हम पूर्ण रूप में प्रभु अभी अभी प्रभु आप ही सब कुछ ऐसा सोमने के टाइम पर एक अद्भुत सामर्थ्य हमारे में आए, आणि मग ज्या वेळेला आपल्यामध्ये सामर्थ्य आपण काही करू शकतो त्या वेळेला प्रभु आपल्याला सहाय्य नाही करणार, पण ज्या वेळेला आपलं जे सामर्थ्य आहे ते पूर्णपणे संपून जाईल, आणि मग ज्या वेळेला आपण हे एकदम निता शून्य होऊन जाऊ त्याच वेळेला मग प्रभु कार्य करेल, प्रियो कितनी बार आपने ऐसे अनुभव पाया होगा, आणि किती तर वेळा तुमच्या जीवनामध्ये असा अनुभव आला असेल, क्या बोल रहे, कितनी बार ये अनुभव को पाया है, आणि किती तरी वेळा हा अनुभव मिळवला आहे, जो भी वेदना में दुख में मानव प्रभु में चला है उनको ये अनुभव पक्का है, आणि जे कोणी दुख वेदना मध्ये चाललेले आहे त्यांना अनुभव आहे, पक्की बात, आणि हे खरं आहे, प्रभु का सामर्थ्य को हमें अनुभव करना, आणि प्रभुचा जो सामर्थ्य आहे त्याचा आपण अनुभव करा, कब करेगा, केव्हा कराल, कब करेगा, केव्हा कराल, नहीं निर्बलता में, आणि मग ज्या वेळेला तुम्ही एकदम दुर्बल राहाल त्या वेळेला, आप कंप्लीटली आपसे अभी कुछ भी नहीं होने का ऐसा अवस्था में पहुंचने के टाइम पर प्रभु का सामर्थ्य कार्य करना शुरू करता, आणि ज्या वेळेला तुम्ही संपूर्ण निर्बल व्हाल म्हणजे तुम्ही एकदम शून्यवत व्हाल त्याच वेळेला प्रभूचं सामर्थ्य तुमच्या मध्ये कार्य करेल, वो सामर्थ्य आने के बाद, आणि ते सामर्थ्य आल्यानंतर का एक ही इच्छा रहता, आणि मग त्याची एकच इच्छा राहते, ये सामर्थ्य जो मेरा जो सामर्थ्य वो तो कुछ भी नहीं, और ये सामर्थ्य बहुत बड़ा महान सामर्थ्य, ये सामर्थ्य काल में अभी वो क्या बोलता है 10 बजे में, इसलिए मैं बड़े आनंद से, इसलिए मैं बड़े आनंद से अपनी मतलब कुछ घबराहट से नहीं, बड़े आनंद से अपनी निर्भरता पर घमंड करूंगा, देखा कौन ऐसे कर सकता है, आणि कोण असं करू शकतो, मी अपनी निर्बलता पर घमंड करेगा, आणि मी आपल्या निर्बलतेवर मी गर्व करे, क्यों का, क्योंकि मेरा प्रभु ने मुझे वचन दिया है, कारण माझ्या प्रभुने मला वचन दिले, तुम्हारा निर्बलता में मेरा अनुग्रह में उंडे रहेगा, आणि तुझ्या निर्बलतेमध्ये मी माझी कृपा तुझ्यावर देईल, ओ उस अनुग्रह आने के बाद में मतलब कभी बयान नहीं कर सकता ऐसा सामर्थ्य में वो और भी कार्य करने लगता, आणि मग तो अनुभव आल्यानंतर आपण कधीही वर्णन करू शकत नाही अशा सामर्थ्यामध्ये आपण कार्य करू, इसलिए वो क्या बोलता, आणि म्हणून तो काय म्हणतो, उसका दिल की चाहत क्या है, आणि त्याच्या मनाची इच्छा काय आहे, इस कारण मैं मसीह के लिए निर्बलता में, देखा इस कारण मैं मसीह के लिए निर्बलता में, निंदाओं में, दरिद्रता में, उपद्रव में, क्या बात है, अब इसमें से एक भी बात जीवन में आएगा तो प्रसन्न रहेगा, आणि याच्यापैकी एक जरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये राहिली तर आपण प्रसन्न राहू का, आपले आपण पूछो, आपण स्वतःला विचारा, अरे ये सब वचन ऐसा पाठ करके मत जाओ, आणि सगळी वचन अशीच वाचून नका जाऊ, अगर आप अपने आप को दुर्बल समझा और प्रभु का अनुग्रह का स्वाद चखा तो फिर आप जरूर बोलेगा मैं प्रभु के लिए कोई भी परिस्थिति में प्रभु मैं तेरे लिए होने मतलब वो अवस्था में गुजरने के लिए मैं तैयार हूँ, आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःला दुर्बल अवस्थेमध्ये समजाल आणि त्या वेळेला प्रभूचं सामर्थ्याचा अनुभव तुम्ही घ्याल त्या वेळेला त्याच्या नंतर प्रभूसाठी काहीही होण्याकरता कुठल्याही अनुभवात जाण्याकरता तुम्ही तयार राहाल, बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे, कितने लोग ऐसा गवाही देगा, आपल्यापैकी किती लोक अशी साक्ष देतील,
ये इलाका में कल से सुसमाचार सुनाने के लिए आएगा तो है ना, तेरा हड्डी तोड़ देगा। आणि या जागेवर तो परत सुवर्ता सांगायला जर आला तर तुझे हाडं तोडून टाकेल। हम क्या करेगा, आपण काय करू, तो इलाका भी जाएगा आणि मग त्या एरिया मध्ये जाणार नाही। प्रेसरा देखा प्रियो, हम लोग थोड़ा भी धमकी देगा तो घबरा जाते, आणि थोडी कोणी आपल्याला धमकी दिली तर घाबरून जातो, प्रतिकूलों को देख करके डर कर भागने लगता, आणि प्रतिकूल अवस्था पाहून घाबरून निघून जातो। अपने जीवन में पारखना है, आपण आपल्या जीवनामध्ये पारखायचं आहे प्रभु की खातिर, प्रभु साठी यदि हमें मार खाना पड़ता है, आणि आपल्याला मार खावा लागला तरी सुद्धा हम तयार आहे, आपण तयार आहोत का। प्रेज द लॉर्ड, आज लोग आपको मालूम है प्रभु यीशु मसीह की 12 चुना हुआ चेलों में मतलब एक तो इस्करियोत यूदा गया, आणि प्रभूचे 12 निवडलेले जे शिष्य होते त्याच्यातला एक इस्करियोत यूदा तो गेला, बाकी 11 लोगों में योहन्ना को छोड़कर के बाकी 10 लोगों का अवस्था क्या था, आणि मग त्याच्या 11 पैकी योहन्नाला सोडून उरलेल्या 10ची अवस्था काय होती, उन्होंने कौन सा गुनाह किया, त्यांनी कुठला गुनाह केला, और ये दुनिया ने क्या दिया उसको, आणि जगाच्या लोकांनी काय केलं, वे उसका चरित्र हम लोग जानने आणि त्यांचा इतिहास आपण जाणायला पाहिजे, उनको सबको रक्त साक्षी होकर मरना, आणि त्यांना सगळ्यांना रक्त साक्षी म्हणून मरावं लागलं, इतना भयानक रीति आणि एवढ्या भयंकर रीतीने। मैं आपको बोलता हूँ वो 12 जब हम ध्यान करेगा तो हम लोगों ने प्रभु को कैसे रीति में भक्ति किया, आणि त्या गोष्टी जर आपण बघितल्या तर मग आपण प्रभूची भक्ति कशा रीतीने केली, और उन दिनों में विश्वास किया वो चेहरों का अवस्था क्या था, आने ता दिवस मध्ये विश्वास केलेला शिष्यांची अवस्था काय होती, है ना, उन लोग कहीं भी माने रह नहीं पाते, आने ते लोग कुठे राहू शकत नव्हते, और जेव्हा पर भी भगाया तो वो लोग चुप नहीं रहा, सुसमाचार सुनाते ही गया, आने जेथे कुठे राहिले तिथे ते गप्प नाही राहिले तर ते सुवर्ता सांगत राहिले, प्रेज द लॉर्ड, सुसमाचार सुनायला नाही छोडा, आणि सुवर्ता सांगत त्यांनी सोडलं नाही, ओवला मरते मरते भी हम सुसमाचार सुनाते जाएंगे, आणि मरत मरत सुद्धा आम्ही सुवर्ता सांगत जाऊ, क्यों का अनुग्रह काफी, कारण देवाची कृपा पुरेशी आहे, उन लोगों ने प्रभु का अनुग्रह को अनुभव में मतलब अनुभव किया, आणि त्या लोकांनी प्रभूची जी कृपा आहे ती अनुभव केली, बहुत सुंदर अनुभव आहे, आणि खूप सुंदर असा अनुभव आहे, विवाहाची भी भक्तों के लिए प्रभु बोलते है मेरा अनुग्रह तेरे लिए काफी, आणि आजही भक्तांकरता प्रभु म्हणतो की माझी कृपा तुझ्यासाठी पुरी आहे, कई बातों में हम लोग ये शब्द लेते हैं पर उसका महत्व नहीं जानते, आणि पुष्कळ वेळा या शब्द आपण घेतो पण त्याचं महत्व आपल्याला समजत नाही, जाणण्याचे जाणायला पाहिजे, प्रिय भक्तों के जीवन में एक बात जानना, शैतान परीक्षा लेगा तो भी परमेश्वर की अनुमति बिना नहीं ले सकता, आणि भक्ताच्या जीवनामध्ये शैतान परीक्षा जरी घेतो तरी परमेश्वराच्या परवानगी खेरीज तो परीक्षा नाही घेऊ शकत, और परमेश्वर अनुमति देना है तो भी पर उस व्यक्ति का पूर्ण रूप में पूर्ण जानकारी के साथ ही अनुमति देता, आणि मग जर परमेश्वराने जर परवानगी द्यायची आहे तर त्या संपूर्ण अनुभवासह माहितीसह तो परवानगी देतो, मतलब काही लोकांच्या जीवन में शैतान को परीक्षा लेने के लिए प्रभु अनुमति देता है, आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये शैतानाला परीक्षा घेण्याकरता परमेश्वर परवानगी देतो, जिस पर प्रभु को विश्वास है, आणि ज्याच्यावर प्रभूवर प्रभूचा विश्वास आहे, मतलब ये भक्त मुझे कभी किसी कारण इनकार करेगा नहीं, आणि हा भक्त कुठल्या कारणाने मला नाकारणार नाही, ये बात को प्रभु को जिस पर यकीन है उनको शैतान की परीक्षा के लिए शैतान को सौंप देगा, आणि ह्या गोष्टीचा ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्याच व्यक्तीची परीक्षा घेण्याची परवानगी परमेश्वर सैतानाला देतो, जब योग का किताब जब दूसरा अध्याय का 5 वचन, आणि योग त्याचा दूसरा अध्याय त्याचं 5 वचन, केवल अपना हाथ बढ़ा कर उसके हड्डी और मांस छू, देखिए अभी इससे पहले एक परीक्षा हो गया, आणि याच्या अगोदर एक परीक्षा झाली, क्या हो गया था, आणि काय झालं होतं, उसका सारे संपत्ति लूट दिया, आणि त्याची सगळी संपत्ति नष्ट झाली, उनके सभी बच्चों को मार डाला, आणि सगळ्या मुलांना मारून टाकलं, मतलब पूर्ण रूप में उसको ये दुनिया में मतलब जो पहले का स्थान में अभी खाली कर दिया, कुछ भी नहीं, शून्य कर दिया, आणि मग अगोदरच्या ज्या स्थानातून सर्व काही रिकामा केलं, शून्य केलं, अभी वापस शैतान वापस प्रभु के पास आता है, आणि मग शैतान परत प्रभु कडे येतो, अभी इंसान का संपत्ति सब कुछ जाएगा तो भी हेल्थ अच्छा है तो वापस कमा सकता है, आणि मनुष्याचं सामर्थ्य कितीही नष्ट झालं पण त्याचं शरीर चांगले तर तो परत मिळू शकतो, इसलिए शैतान क्या बोलता है, आणि म्हणून शैतान काय म्हणतो, उसका शरीर तो थोड़ा बर्बाद करके देख, आणि मग त्याचा जर शरीराला थोडीशी इजा पोहोचून बघ, प्रेज द लॉर्ड,
हेल्थ अगर गया शारीरिक बल नष्ट हो गया तो वो तुझे कोई करेगा शरीर सामर्थ्य नष्ट तो तुला ना करे। देखो अभी यहाँ पर शैतान वापस मारो उसको परीक्षा का बड़े गहराई में उतारने के लिए वो कोशिश कर रहे हैं। शैतान जो है तो योबाला परीक्षे एकदम खाली पड़ने का प्रयत्न करता है। देखिए वहां पर हम देखता है शैतान को प्रभु ने एक व्यवस्था के द्वारा उसके हाथ में योग को जोड़ दिया। एक अटी वर शैताना ने शैतानाला योबाला योबाला शैतानाच्या हाता मध्ये स्वाधीन केलं। क्या बोले मालूम है काय म्हटलं माहिती का उसके छह वचन त्याचं सहा वचन केवल उसका प्राण को छोड़ देना आणि त्याचा जीव तू सोडो मिश्रा क्योंकि प्राण के ऊपर अधिकारी सिर्फ परमेश्वर है आणि जीवाचा जो अधिकारी है तो फक्त परमेश्वर आहे। प्रियो मेरा और आपके जीवन में हमारे प्राण के ऊपर शैतान को कोई अधिकार नहीं आणि तुमच्या आणि माझ्या जीवावर शैतानाचा काही अधिकार नाही। इसलिए अभी इस रीति में शैतान से डरने की जरूरत नहीं आणि म्हणून अशा प्रकारे शैतानाला घाबरण्याची गरज नाही। प्रभु शैतान को अनुमति दिया आणि प्रभु ने शैतानाला परवानगी दिली। लेकिन हम देखते हैं कि मानव शैतान वहां पर भी वो हार गया आणि आपण पाहतो की शैतान तिथे पण हरला। ऐसे अवस्था में भी योब प्रभु के साथ जोड़ा जा आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा योब प्रभुशी जडून राहिला। योब एक बात है शैतान की ऐसे परीक्षाओं से पार होना सामान्य रीति में आसानी बात नहीं आणि शैतानाच्या अशा परीक्षेमध्ये पार होना एक साधारण रीतीने अशक्य है। शैतान ने क्या किया शैतानाने काय केलं शैतान ने उसकी पत्नी को पकड़ा आणि शैतानाने त्याच्या बायकोला पकडलं। उसको पत्नी आकर के क्या बोलता आणि त्याची बायको येऊन काय म्हणते क्या फायदा काय फायदा जिंदगी में भी क्या रह गया आणि आता तुझ्या जीवना मध्ये काय उरलं तेरा भक्ति में कुछ कुछ खास बात रही है तुझ्या जीवना मध्ये असं काय उरलं तथ्यच राहिलं नाहीये पण तेरा भक्ति का कुछ मूल्य नहीं आणि तुझे जे भक्ति है त्याचं काही आता मोलच राहिलं नाही। भक्त है तो ऐसे नहीं आने चाहिए आणि जर तू भक्त है तो तुझ्या जीवना मध्ये यायला नको असं। इसलिए भक्त बनने से अच्छा अभक्त बनना है आणि म्हणून तू भक्त होण्यापेक्षा आता अभक्त हो। इसलिए मैं तुझे एक मार्ग बताता हूँ आणि म्हणून मी तुला एक मार्ग सांगते। देखा शैतान ने पत्नी को हाथ में लिया आणि शैतानाने त्याच्या बायकोला आपल्या हातात घेतलं। वो बोलता है आणि ती म्हणते उसका 9-10 वचन त्याचं 9-10 वचन देखा मर जाए तो मर जाओ आणि मरायचं तर मग मरून जा। प्रियो है ना पत्नी हमेशा हम लोग आज शादी में क्या बोलता सुख और दुख में सब साथ देगा आणि सुख दुख साथ दे मुसलमान भी ऐसे कसम देगा या होगा आणि त्या वेळेला अशी शपथ खाल्ली नसेल तो जो भी है अभी दुख आ गया तो पत्नी भी त्याग दिया आणि दुख आल्यानंतर बायकोने पण सोडून दिलं। इतना दुखदायक बात है ना आणि किती दुखदायक गोष्ट आहे दुनिया के लोगों का अवस्था यह है आणि जगाचे लोकांची अवस्था अशी आहे। प्रियो हमारे जीवन में मानव प्रभु के साथ नाता में कोई भी बाधा आएगा तो भी प्रभु से कभी भी दूर नहीं होना आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रभु सोबतचे जे संबंध आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जर बाधा आली तरी सुद्धा आपण प्रभूला सोडायचं नाही। एक कट्टर निर्णय होणार आणि एकदम दृढ असा निर्णय राहायला पाहिजे। अभी फिलहाल मैं वो निर्णय बोलकर खत्म करू का आणि तो निर्णय सांगून मी या ठिकाणी थांबे। योग 13:15 आणि योग 13:15 प्रियो योग को जीवन में एक पक्का निर्णय था आणि योगला आपल्या जीवनामध्ये एक दृढ असा निर्णय होता क्योंकि योग ने परमेश्वर को चक्कर अनुभव किया है आणि कारण योगाने प्रभूला चाकून अनुभव केला आहे। इसलिए योग क्या बोलतो मालूम आहे आणि योग काय म्हणतो माहिती का वो सभी की योग इतना कर सकता है तो आज नया नियम की मंडली की लोग इसे बढ़कर के करना चाहिए आणि त्या वेळचा योग असं जर म्हणू शकतो तर आज नवीन कराराच्या मंडळीच्या लोकांनी त्याच्या ही पेक्षा जास्त म्हणायला पाहिजे। हा पडिये वह मुझे खात करेगा हा मुझे कुछ आशा नहीं हा तो भी हा मैं अपनी चार चलन का पक्ष दूंगा। देखिए प्रियो कितना अनोखा बात है आणि किती अद्भुत अशी गोष्ट आहे यदि प्रभु मुझको भाग दे आणि प्रभुने मला फाडून टाकलं तरी मी उसी काही भाग होते आणि तरी मी त्याची वाट पाहिन। क्या निर्णय आणि काय निर्णय
बोले का अर्थ सांगायचा तात्पर्य प्रभु मुझे किसी भी प्रकार को मेरा बर्बाद होने के लिए परमिशन दे करके कुछ भी करे तो भी मैं प्रभु का ही बात होते रहेगा क्योंकि मेरा प्रभु बड़ा है आणि मला प्रभु ने कोणी फाडून टाकायची जरी परवानगी दिली तरी सुद्धा मी प्रभु ची वाट पाहत राहील कारण प्रभु चांगला आहे अगर उस समय में युग को इतना प्रकाश है तो हमारे लिए प्राण दे करके हमें बजाने वाला प्रभु के बारे में क्या हम ज्ञान देखता है आणि त्यावेळच्या युगाला तर एवढा प्रकाश आहे तर आपल्या करता प्राण देऊन आपल्याला वाचवलेला प्रभु संबंधाने आपल्याला किती ज्ञान राहायला पाहिजे उस समय के युग को ये बात नहीं मालूम था आणि त्यावेळच्या युगाला हे गोष्ट माहित नव्हती परंतु नए नियम की मंडली को मालूम है हम कैसा प्यार पाए वालोगे आणि नवीन तरहच्या मंडळीला माहित आहे की आपण कशा प्रकारे प्रेम प्राप्त झालेले लोक आहे अगर वो रियली अपने वो प्यार को भी चखा है तो आणि खरोखर त्या प्रेमाला जर तुम्ही चाखून अनुभव घेतलेला आहे तर योग जैसे वहां पर कहा आणि ज्याप्रमाणे योगाने त्या ठिकाणी म्हटलं वैसा प्रेषित पौलोस ने नया नियम में रोमियो 8 अध्याय उसका 33 तक वचनों में जो बताए वो बात योग जो कहा प्रियो उसे भी हजारों गुना बढ़कर बात है योगाने जे काय म्हटलं त्याच्याही पेक्षा हजारों पटीने मोठी अशी गोष्ट या ठिकाणी प्रेषित पौलाने म्हटली रोमकाराचं पत्र त्याचा 8:35-39 वचन जल्दी पढिएगा कौन हमको मसीह के प्रेम से अलग करेगा कौन करेगा धनंजय कौन करेगा कौन करेगा मसीह के प्रेम से आणि आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमापासून कोण वेगळं करेल प्रियो ये भी वचनों को आप लोग थोड़ा ध्यान दे रहे हैं आणि या वचनाकडे पण तुम्ही जरा लक्ष द्या क्योंकि अभी उसका वर्णन करने के लिए अभी समय नहीं आणि वर्णन करण्याकरता वेळ नाही एक आप लोग होमवर्क रूम में घर में जाकर के थोड़ा अपने आप को पूछो आणि घरी जाऊन तुम्ही गृहपाठ करा आणि स्वतःला विचारा ना कितनी बार हम छोटा छोटा बातों में ये प्यार से हम दूर हो जाता है आणि कितीतरी वेळा या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण प्रेमापासून दूर जातो ना उसने हमको प्रार्थना के लिए टाइम नहीं दिया आणि त्याने प्रार्थना करता संधी दिली नाही या हमारे लिए प्रार्थना नहीं किया आणि त्याने आमच्या करता प्रार्थना नहीं केली नहीं तो हमको देख करके मुंह फिर लिया आणि आम्हाला बघून दुसरीकडे बघितलं ये सडावा स्वभाव कहां से आया पति लोगों में आणि ख्रिस्ती लोकांमध्ये हा सडलेला स्वभाव कुठे आला प्रभु का प्यार पाया लोग दुनिया के ऐसा छोटी मोटी बातों को लेकर के बड़ा बना करके मानो इस प्रकार का सोच मैं आपको बोलता हूँ आप प्रभु को और प्रभु का प्यार को बिल्कुल नहीं जाने आणि मग अशा प्रकारचे विचार करणाऱ्या लोकांनी प्रभूला आणि त्याच्या प्रेमाला अजिबात ओळखलं नाही बोलले में थोड़ा दुख है बोलायला जरा दुख है परंतु प्रभु का वचन कहता है प्रभु का वचन सांगतं है ना सच्चा प्रभु का प्यार चखा हुआ लोग ये गवाही देता है आणि खरं प्रभु का प्रेम चाखलेले लोक या गोष्टीची साक्ष देतात मसीह की प्रेम से हमें कोण अलग करे आणि ख्रिस्ताच्या प्रेमापासून आम्हाला कोण बाजूला करे अभी आगे बात आप घर में जाकर पढ़ना इधर ही नहीं पड़ता आणि उरलेलं जे वचन आहे ते घरी जाऊन वाचा इथं नाही लेकिन जरूर पढ़ना आणि निश्चितच वाचा और आखिर में 39 में आखिर में एक शब्द पौलुस ने जो कहा आणि त्याच्या 39 वचनामध्ये शेवटी प्रेषित पौलाने एक शब्द बोलला क्या बोला काय म्हटलं अब हे परमेश्वर के प्रेम से जो हमारे प्रभु मसीह में है अलग कर सकेगी ना ऊंचाई ना गहराई नहीं नहीं मानो हमने ये बात में मानो ठान लिया है ऐसा आना चाहिए आणि या गोष्टीचा आम्ही दृढ निश्चय केलेला आहे हो काम से कोणी वाजायचं 38 में मानो ये हमने निश्चय जानता है आणि या गोष्टीचा आमचा दृढ निश्चय आहे एक हमारे उसमें वो लास्ट में आया वो बहुत गंभीर मतलब रीडी में वो समाप्त किया मतलब इस बात में हमें पक्का है आणि या गोष्टीचा आमचा दृढ निश्चय खात्री करो खात्री करा इसको हल्का बात मत समझो साधारण गोष्ट नका समझो तो प्रभु का महिमा मैं आपको कल इसका बाकी बात बताऊंगा क्योंकि ये प्रभु किसी का परीक्षा नहीं लेता आणि प्रभु कोणाची परीक्षा घेत नाही लेकिन प्रभु परखता है आणि प्रभु पारखतो प्रभु कैसे परखता है आणि प्रभु कसं पारखतो क्यों परखता है का पारखतो इसका तू भी हमें जान याचं वैशिष्ट्य आपण जाणायचं प्रेसर जब
शैतान परीक्षा लेता है आणि ज्या वेळेला शैतान परीक्षा घेतो उसमें हमें कितना नुकसान होता है आणि याच्यामध्ये आपला किती नुकसान होतं नुकसान हो सकता है आणि नुकसान होऊ शकतं प्रभु के लोगों को नुकसान होने नहीं देगा आणि प्रभुच्या लोकांना प्रभु नुकसान होऊ देणार नाही इसमें सावधान रहना याच्यामध्ये सावध रहा वो कैसा है ते कसं आहे प्रभु का आगमन नहीं हुआ तो कल वो बात को आपको इसका बात क्लास में बताएंगे आणि प्रभुच्या आगमनाला जर उशीर असेल तर उद्याच्या त्या क्लास मध्ये सांगेल तो एक दो बात मैंने आपको होमवर्क दिया है आणि एक दोन गोष्टी तुम्हाला गृहपाठ दिल्या आहेत जरूर निश्चित करा प्रभु आपको आशीष दे प्रभु तुम्हाला आशीर्वाद दे प्रभु को महिमा प्रभुचा गौरव आमेन।